गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना देवेंद्र फडणवीस यांनी पद दिल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या आरोपाचं भाजपा नेते आशिष शेलार यांनी खंडन केलं आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पूर्ण चौकशीअंती आणि त्यांच्यावर कुठलेही गुन्हे नाहीत याची पडताळणी करूनच झाली होती असं शेलार यांनी स्पष्ट केलं. खोटे आरोप करून फडणवीस यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शेलार यांनी केला. फडणवीस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचं शेलार म्हणाले. मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाज भाटी, समीर वानखेडे अशी नावाने असे शब्द आणून खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न जरूर त्यांनी केला, पण तो विफल ठरला. असंबंध लावण्याचा प्रयत्न हा नवाब मलिक साहेबांनी केला, पण त्यात काहीच तथ्य नाही. माननीय देवेंद्र फडणवीसांवर चिकटणारा सोरा लागू शकेल असा आरोपही ते खोदून करू शकले नाहीत. नवाब मलिक यांनी 1993 मुंबई बॉम्बस्फोटातल्या गुन्हेगारांबरोबर जमीन खरेदीचे व्यवहार केल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार शेलार यांनी केला.